लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धुळे जिल्ह्यातील मुंबई अग्रा महामार्गावर पळासनेर जवळ झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ही 10 वर जाऊन पोहोचली असून या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले असून मुंबई अग्रा महामार्गावरील पळासनेर येथील अपघातातील मृतांना मुख्यमंत्री निधीतून 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि या सर्व संदर्भात धुळ्याचे जिल्हाधिकारी जलोष शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज सुमारे 10:30 सकाळी आम्हाला माहिती मिळाली की पळासनेर जे धुळे आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा जे बॉर्डर आहे इथे एक मोठा अपघात झालेला आहे। एक कंटेनर होता ज्यामध्ये गिट्टी ट्रान्सपोर्ट होत होती, राजस्थानचा रजिस्ट्रेशन नंबर होता त्याचा, त्यामध्ये त्याची कंट्रोल गमावल्यामुळे एक मोठा अपघात झालेला आहे। त्यामध्ये आतापर्यंत मिळाली माहिती अनुसार जवळपास 28 ते 30 जण जे आहे ते त्याचे चपेटमध्ये आले, ज्यामध्ये जे वाहनमध्ये सवार होते आणि एक इकडे हॉटेल होता त्याच्या सोबत बस स्टॉप होता, त्या हे सर्व जे जण तिकडे उभे होते बस साठी आणि एक दोन व्हीकल होते त्यांची सर्वांची ह्यामध्ये धडक झालेली आहे। आणि माहितीनुसार 28 ते 30 जण ह्यामध्ये प्रभावित झाले, त्याच्यातून आतापर्यंत 10 जण जे आहे त्यांची मृत्यू झालेली आहे आणि उर्वरित जण शिरपूर आणि त्याच्यासोबत धुळे च्या जे रुग्णालय आहे शासकीय रुग्णालयामध्ये त्यामध्ये त्यांचा उपचार होत आहे। एक ट्रेलर जो सिमेंट फॅक्टरीला लागणारी जी खडी आहे घेऊन चालला होता, त्यानंतर त्या गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे त्या गाडीचा त्या चालकाचा ताबा सुटून गेला आणि ती गाडी ते मोठा ट्रेलर जो आहे जवळजवळ 22 फुटा 40 फुटाच्यापेक्षा वर त्या लांबी आहे ते पूर्णपणे काही गाड्यांना धक्का देत तुडवत ती गाडी पुढे आली आणि पुढे एका ठिकाणी ती गाडी पलटी झालेली आहे। या घटनेमध्ये 9 लोक मयत आहेत, त्यापैकी 4 पुरुष 2 महिला 2 मुले आणि 1 मुलगी आहे आणि जवळजवळ 28 लोक जखमी आहेत। ह्यातले जखमी जवळजवळ 21 जखमी आहेत हे शिरपूरला ॲडमिट आहेत आणि 7 जखमी हे आता आपण धुळ्याला रेफर करण्यात आले आहेत। काय जखमीपैकी काही लोकांची गंभीर तब्येत आहे। सर हा अपघात पासून आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास 14 चाकी अवाढव्य कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं त्यानं पुढे असणाऱ्या 2 4-चाकी वाहनांना धडक देत हा कंटेनर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलला शिरला। या भीषण अपघातात 19 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 28 जण जखमी झालेले आहे। या सर्व जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर मोफत उपचार केले जात आहेत। 14 चाकी असलेला हा ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानं वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पुढे असणाऱ्या वाहनाला धडक देत नागरिकांना चिरडत तो हॉटेलमध्ये शिरला। हा अपघात इतका भीषण होता की हा ट्रेलर हॉटेलच्या आरपार घुसला आणि या अपघातात 10 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 28 जण जखमी झालेले आहेत। तुषार ढेकळे, नाशिक न्यूज, धुळे।